अंगारके चतुर्थीचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दिव्यागर सुवर्ण गणेश मूर्तीचा मुखवटा पुन्हा प्रतिष्ठापित सोहळा संपन्न. आजच्या सुवर्ण दिवसामुळे दिव्यागर येथील पर्यटन क्षेत्राचा विकास होणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिव्यागर येथे अंगारकी चतुर्थीचे औचित्य साधून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या शुभ हस्ते दिव्यागर येथील सुवर्ण गणेश मूर्तीच्या मुखवट्याची पुन्हा प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रमाणावर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातले लोक पर्यटनाच्या निमित्तानं, आपल्या गणरायाच्या दर्शनाच्या निमित्तानं, त्या मंदिराला भेट देण्याच्या निमित्तानं येत असतात. आपण तरतूद केलेली आहे त्याच्यात आपले म्हण आणि पाली विकास कार्यक्रमासाठी निधी आपण देतोय. जिल्ह्यात आदिवासी विश्राम विभागामार्फत मॉडेल आश्रमशाळा आपण सुरू करतोय आणि न्हावाशेवा शिवडी प्रकल्प 2022 पूर्ण करण्याचं ध्येय मुख्यमंत्र्यांनी नामीन महाविकास आघाडीच्या सरकारने त्या ठिकाणी ठेवलेलं. अशा खूप काही गोष्टी आहेत. शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी कृषी पर्यटन धोरण आम्ही आणलंय. आमचे आदित्य तटकरे आणि आदित्य ठाकरे हे मंत्री आणि राज्यमंत्री म्हणून ते बघतात पर्यटनाला चालना देण्याचं काम. समुद्र किनाऱ्यावरील स्थानिकांना रोजगाराची संधी मिळावी म्हणून बीच शॅक आणि कॅरॅव्हॅन पर्यटन धोरण आपण जाहीर केलेलं आहे. निसर्ग पर्यटन धोरणही लवकरच आपण त्या ठिकाणी जाहीर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोकणाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एज्युकेशनल हब निर्माण झाले पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका या दोघांनीही घेतली आणि त्याचं फलित या वर्षीपासून कोकणाला देखील मिळायला लागलेलं आहे. या कार्यक्रमाचा देखील 2 वर्षापूर्वीचा इतिहास पालकमंत्री महोदयांनी सांगितला, आमच्या उदय बापट साहेबांनी सांगितला, तटकरे साहेबांना खरं धन्यवाद दिले पाहिजे. बरोबर श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातल्या अनेक प्रश्न हे आपण त्यांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं सुद्धा, उद्धवजी ठाकरे साहेबांचं सुद्धा मार्गदर्शन मिळतं. त्यांच्याही मार्गदर्शनाखाली अतिशय जवळून काम करण्याची ज्या वेळेला संधी मिळते त्यावेळेला अनेक गोष्टी शिकायला मिळत असतात. आज जल जीवन मिशन अंतर्गत दिव्यागर मधल्या या पाणी पुरवठा योजनेचा आपण शुभारंभ करतोय. कारण आज ज्या वेळेला सुवर्ण गणेश मुखवटा हा पुन्हा एकदा आपल्या सर्वांसाठी एकदा ज्या वेळेला एखादी ताकद मिळत असते राज्याचं नियोजन करण्याच्या संदर्भामध्ये काय अधिकार आहे ते वर्षभराच्या कालावधीमध्ये मला कळलं आणि त्याच्यातून या सगळ्या परिसराच्या विकासाच्या कामाला आम्ही प्रचंड प्रमाणात वेग देण्याचा प्रयत्न केला. पीआय धर्मराज सोनके, त्यानंतर जे 70 मूर्ती आहेत, वीरेंद्र